दोन वर्षांनंतर राज्यात घुमतोय गोविंद आलारेचा सूर. मुंबई ठाण्यासह राज्यभरात दहीहंडीचा थरार, तर राज्यभरातील गोविंदा रचणार उंचच उंच मानवी मनोरे. हसन मुश्रीफांच्या जावयाच्या 1500 कोटींच्या कंत्राट घोटाळ्यावर 24 ऑगस्टला सुनावणी. मुश्रीफांच्या जावयाला दिलासा मिळणार का, याकडे लक्ष. विदर्भ दौऱ्यावर असताना कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी घेतली माजी ऊर्जामंत्री नितीन राऊतांची सदिच्छा भेट. भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. कळवा स्थानकावर प्रवाशांनी रोखली लोकल. पोलिसांकडून प्रवाशांवर सौम्य लाठीचार्ज. कारशेडमधून प्रवास करू दिला जात नसल्याचा आरोप करत प्रवासी आक्रमक. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या घरावर सीबीआयनं टाकला छापा. दिल्लीत 10 पेक्षा अधिक ठिकाणांवर सीबीआयचे छापे. ऑगस्ट आणि सलग सुट्ट्यांमध्ये शिर्डीच्या साईचरणी कोट्यवधींचं दान. 5 दिवसात भाविकांनी साईचरणी अर्पण केले 3 कोटी 55 लाखांचं दान.